लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। तो मैंने लास्ट टाइम में 50 लाख रुपया बोला था ऑक्सीजन प्लांट के लिए, अब की बार मैंने 1 करोड़ रुपया मेरे आमदार निधि से दिया है और ऑक्सीजन प्लांट डालने के लिए उनको जल्द से जल्द शुरू करके बोला है। अभी आने वाले दिनों में सादे बेड भी ज़्यादा बनाओ, उसके साथ में ऑक्सीजन के बेड भी दुगुना करो और वेंटिलेटर के बेड भी दुगुना करो, ऐसी मांग की है। साथ ही साथ जितने भी प्राइवेट हॉस्पिटल है उसमें जो छोटे बच्चों पर ये बीमारी आने वाली है ऐसा शास्त्रज्ञ ने लोगों ने बताया है, उसकी भी तैयारी करो। ये प्री मानसून के कामों की भी जो भी है तैयारी कर रखो, जिसके जरिए आने वाला जो बारिश का जो कालखंड है ये लोगों को असुविधा न हो जाए, ऐसी मैंने उनको सूचना की है। अभी अगले मंगलवार को आने वाले उस वक्त में फिर से उसका जायज़ा लिया जाए। बात ऐसी है मैक्रोमोस्कोसिस के लिए जो टेस्ट उसकी दवाई उसके लिए जो कोई भी तज्ञ लोगों की टीम हर हॉस्पिटल में मुकर्रर की जाए ऐसा बताया गया है और वो उन्होंने वादा किया है, अभी देखते क्या होता है। 27 जुलाई 2020 ला मी माननीय आयुक्तांना पत्र दिले होते। साधारणपणे या घटने जेव्हा केव्हा ही लस तयार होईल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHOच्या माध्यमातून मान्यता मिळेल ते परदेशी किंवा देशातील लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडे आपण ऑर्डर बुक करा आणि नोव्हेंबरच्या 15 लाख जनतेला फुकट लस आपण द्या। 4.5 लाख लसीचे युनिट ग्लोबल टेंडर काढलेलं आहे, आम्ही त्याला सांगितले 4.5 लाखांनी भागणार नाही, कारण हे मधल्या काळामध्ये जे लसीकरण झाले त्याच्यातल्या बाहेरच्या काही घटकांनी सुद्धा त्याच्यात लसीकरण करून घेतलेलं आहे। म्हणजे 251,355 लोकांनी आपल्या शहरात लसीकरण करून घेतलं, पण त्याच्यामध्ये 251,355 आपलेच असतील असं भाग नाही आहे, आणि म्हणून त्यांना सांगितलं की तुम्ही आढावा घ्या की खाजगी रुग्णालयामधून किती लोकांनी मुंबईतल्या लोकांनी लसीकरण करून घेतलेलं आहे आणि युद्ध पातळीवर कारण शेवटी जीवाची भीती वाटत असल्याकारणानं गोरगरीबसुद्धा घरातले दागिने किंवा असलेले कर्जबाजारी घेऊन ती लस घेण्यासाठी खाजगीकरणात जाते। मग प्रश्न असा आहे की खाजगीकरणात पैसे देऊन लोकांनी कर्ज काढून घेतल्यानंतर आपण देण्यामध्ये काय अर्थ राहणार आहे, आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की युद्ध पातळीवर ती लस मिळवा, केंद्र सरकार फुकट देते त्या राज्य सरकार देते त्याची वाट बघू नका, आपल्या शहरातल्या लोकांना तुम्ही लसीकरण करा, अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे। आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य आहे त्याच्यामध्ये लहान मुलांना त्याची लागण जास्त प्रमाणात, म्हणजे पहिली लाट ही साधारण 50 ते पुढच्या वयामधल्या लोकांना झाली, त्याच्यानंतर बहुतांश लोक दुसऱ्या लाटेमध्ये 20 ते 50 परत गेले आणि आता तिसरी लाट ही 0 वयापासून साधारणपणे 20 वर्षापर्यंतच्या तरुणांना आणि लहान मुलांना होण्याची शक्यता, हे लक्षात घेता एकूण लसीकरण ॲडव्हान्समध्ये करावं अशा प्रकारे भूमिका मांडलेली आहे। त्याचबरोबर जरी 1 मे ते 13 मेपर्यंत आपल्या शहरामध्ये 114 लोकांचा मृत्यू झाला, आता एकूण रुग्णांची होणारी वाढ कमी झालेली आहे, कधी 250, 150, 200 अशा परंतु सुमारे प्रत्येक दिवसाला 10 लोकांचा मृत्यू झाला, तो का झाला? माझी माहिती अशी की त्याच्यापैकी साधारणपणे 50% लोक कोविडमधून बाहेर आले होते, त्यांना पॉझिटिव्हचा नंतर निगेटिव्ह सर्टिफिकेट मिळाला, परंतु कोविडच्या रोगाला बंधनं घालताना जी औषधं दिली गेली अँटीबायोटिक्स त्याचे परिणाम शरीराच्या दुसऱ्या अवयवावर झाले,
आणि कोविड मुक्त झाला तरी सुद्धा कोणाला किडनीचा प्रादुर्भाव झाला, कोणाला मेंदूचा विकार झाला, कोणाला हाडचा विकार झाला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणून मी आज माननीय आयुक्तांना सांगितलेले की मोठ्या मोठ्या होर्डिंग तुम्ही लावा की कोविड मुक्त झाला म्हणजे तुम्ही जीवा तुमचा जीवाचा धोका संपलेला नाही. त्याकरता म्हणजे चांगल्या प्रकारचं अन्न घ्या, तुम्हाला सेवन करावं लागेल, तुम्हाला विश्रांती घ्यावी लागेल आणि जर अन्न सेवन केलं नाही तर जे ज्या अवयवांना डॅमेज झालेलं आहे ते अवयव सशक्त होणार नाहीत आणि त्याचा मृत्यूचा दर निश्चित तसाच राहील. ही बाब आम्ही आयुक्तांच्या लक्षात आणलेली आहे. आता मागच्या वेळेला आपण खाजगी रुग्णालयातल्या 80% कॉट्स आपण महापालिकेनं ताब्यात घेतल्या होत्या. आता लहान मुलांना हा प्रादुर्भाव होणार हे लक्षात घेता त्याची औषधं, ICU यंत्रणा, यंत्रसामुग्री म्हणजे मी तर आम्ही तसं म्हटलं की आता आयुक्त बोलले की 200 व्हेंटिलेटरची ऑर्डर, मी तर आम्ही सांगितलं आणखी 100 अडवा. जर त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये ही संख्या वाढत राहणार आहे शहरातल्या नागरिकांची आणि श्वसनाचे रोग ह्या MMRDA या परिसरामध्ये निश्चितपणे वाढणार आहेत हे लक्षात घेता ही मागवलेले यंत्रणा ही काय फुकट जाणार नाही. आता साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता आहे तर हे 15 दिवस 10 दिवस मे मधले जून पूर्ण ह्या साधारणपणे 1.5 महिन्यामध्ये त्या यंत्रणा पूर्ण तयार करा आणि व्हेंटिलेटर तयार ठेवा. मी मागे म्हटल्याप्रमाणे फायर ब्रिगेडची आपण यंत्रणा आणतो, मशिनरी 1 करोड रुपयाची आणतो, कधी कधी न वापरता ती यंत्रणा आपण स्क्रॅपमध्ये काढतो. याचा अर्थ की यंत्रणा घ्यायचीच नाही असं नाही आहे आणि म्हणून साध्या बेड्सच्या मध्ये दुप्पट वाढ करा, ऑक्सिजन बेडच्या मध्ये दुप्पट वाढ करा आणि व्हेंटिलेटरच्या बेडमध्ये दुप्पट वाढ करा आणि अशा प्रकारच्या जागा आतापासून शोधून ठेवा अशा प्रकारची भूमिका आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. नॉर्मलसीमध्ये क्वारंटाईन होताना स्त्रियांकरता आपण वेगळा शिक्षण केलं तर पुरुषांकरता वेगळं, त्या ठिकाणी समजदार लोक एकटी राहू शकली परंतु लहान मुलं साधारणपणे 6 महिन्याची किंवा वर्षाची, 1.5 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची, 5 वर्षाची, साधारण 8-10 वर्षाचा मूल होईपर्यंत तो आत्मविश्वासाने स्वतः एकटा राहू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आतापासूनच अभ्यास करून ठेवा की अशा प्रकारची जर आपली परिस्थिती उद्भवली तर त्याला आपण तोंड कसं द्यायचं. त्याचबरोबर व्हेंटिलेटरची लहान मुलांकरता स्वतंत्र जिथून यंत्रणा जी काय करायची ती सगळी यंत्रणा तयार करण्यासाठी आम्ही सूचित केलेलं आहे. खासमध्ये प्रश्न असा की टास्क फोर्स स्थापन करा, परिस्थिती उद्भवल्यानंतर कशा प्रकारच्या गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागेल याची प्राथमिक आपण चर्चा करा आणि प्रॅक्टिकलला फेस करण्याकरता आपण तयार राहा अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली. बाबाशी की सुरुवातीच्या कालखंडामध्ये सिडको कोविड सेंटर हे चांगल्या प्रकारे चालत होतं परंतु शेवटी जसं पोलीस ट्रेनिंग घेतली जाते आणि नंतर तो ड्युटीवर जातो, 1-3 वर्षानंतर पुन्हा त्याला ट्रेनिंगला पाठवला जातो कारण तो त्या सगळ्या सिस्टीमशी परत यूज्ड टू झालेला असतो ह्या समाजाच्या. परंतु त्याचे एकूण त्याला पुन्हा त्याला तुझे कर्तव्य काय, तुझे एकूण अधिकार काय, त्याची ट्रेनिंग देण्याची गरज, तशाच प्रकारच्या ही यंत्रणा आपण सेट केल्यानंतर ती कशा प्रकारे कार्यान्वित आहे हे बघण्याची गरज आहे. आणि म्हणून सिडको कोविड सेंटरमध्ये लोकांना त्रास होतो अशा प्रकारच्या लोकांच्या तक्रारी आल्या, त्यामध्ये तिथले टॉयलेट्स, तिथली एकूण अंतरुण, त्या ठिकाणी लोकांचं जेवण, या सर्व बाबतीमध्ये दररोज अपडेट, दररोज कोणीतरी रिस्पॉन्सिबल अधिकाऱ्याने अपडेट घेतले पाहिजे आणि आठवड्याच्या मीटिंगमध्ये माननीय आयुक्तांना ते दिलं पाहिजे जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही. तो औषध काढलेला आहे जे ग्लुकोज पावडरच्या स्वरूपामध्ये आहे, त्यामध्ये DRDOच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की पतंजलीच्या लोकांनीसुद्धा त्याचा सहभाग घेतलेला आहे, म्हणजे एकूण आयुर्वेदाचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ते पूरक ठरणार आहे आणि म्हणून तशा प्रकारची औषधं मागवून ठेवा अशा प्रकारची सूचना आम्ही आयुक्तांना केलेली आहे. अरे प्रश्न असा आहे की ज्या ठिकाणी महापालिकेच्या चुकांमुळे झाडं तोडण्यात गाड्यांवर पडली, एक आयुर्वेदचा तरुण त्या ठिकाणी
पाम बीच जाताना तो खांब फट त्याच्या अंगावर पडला, त्याचा मृत्यू झाला. त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे. तुझ्या कुटुंबाची एकूण जबाबदारी तुम्ही महापालिकेने घेतली पाहिजे. आणि ज्या ज्या ठिकाणी राज्य शासनाच्या वतीनं तहसीलदार त्या ठिकाणी पंचनामे करतील त्या नुकसान भरपाई मिळेल का नाही मिळेल आम्हाला माहीत नाही सध्या. परंतु महानगरपालिकेच्या आपले नागरिक आहेत म्हणून त्यांच्या झोपडपट्ट्या झोपडीवर उडालेली पत्रे त्यांना बदलून द्या. त्यांचे जर उद्याला अन्नधान्याची कपड्याची जर त्या ठिकाणी नासधूस झाली असेल त्यांना त्याचा मोबदला द्या, जेणेकरून त्यांना एकटे पडलो अशा प्रकारचं वातावरण होऊ नये अशा प्रकारची भूमिका आम्ही सांगितलेली आहे. होल्डिंग पॉईंटचा जो मामला आहे की नवी मुंबई शहरामध्ये काही भागामध्ये ज्याला हायटेक म्हणजे भरतीच्या वेळेला समुद्राची पातळी उंच असते आणि शहरातली पातळी खाली असते, अशा वेळेला जर का पावसाळ्यामध्ये पाऊस पडला, डोंगरावर येणारं पाणी जर का त्या ठिकाणी जर साठवणूक तलाव नसला तर ते रस्त्यावर येईल, हे लक्षात घेऊन सिडकोच्या त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी होल्डिंग पॉईंटची निर्मिती केली. आता प्रश्न एक मिनिट, होल्डिंग पॉईंट ही संज्ञा का आहे ही त्यावेळेला, आता ही कोर्टामध्ये मॅटर नाही पण त्यावेळेला आपले अधिकारी सांगते म्हणजे कोर्टामध्ये मॅटर आहे, कोटा मँग्रोवच्या बाबतीमध्ये. परंतु मँग्रोवची बियाणं अशा प्रकारचे भरतीच्या बरोबर येतात आणि ते रुजतात. परंतु ज्या उद्दिष्टाकरता होल्डिंग पॉईंट काढलेलं आहे हे जर माननीय न्यायालयाला किंवा MCZMA पटवून दिलं तर त्या ठिकाणचा तो साठलेला गाल काढण्याला कोणी मनाई केली नसती. दुर्दैवाने त्याचा भाऊ केला गेला. डॉक्टर नाथ यांनी गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये हा प्रश्न मांडला, कारण गेल्या पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी साठले गेलं आणि त्या ठिकाणी लोकांच्या दुकानदारांचे नुकसान झालं, लोकांच्या घरातमध्ये नुकसान झालं. आणि गेली जवळजवळ म्हणजे डिसेंबरपासून आता 6 महिन्याचा कालखंड झाला. कोर्ट कचऱ्यामध्ये MCZMA गांभीर्याने महापालिकेचे अधिकारी न गेल्यामुळे त्या ठिकाणी अजून काम सुरू झालेलं नाही. आता आज डॉक्टर नाथांनी ती अतिशय प्रकर्षण त्यांनी ती म्हणजे बाजू मांडली आणि आता तिकडचं गाल काढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. जे आउटलेट जाणारं काम ठरवलेलं आहे तर त्या ठिकाणी PWDने ते रस्ता बंद करताना पाईप टाकलेले आहेत. माननीय GD सुताराने ती कल्पना होती की ते पाईप काढा आणि त्या ठिकाणी प्रीकास्ट केलेले ब्लॉक टाका आणि त्या ठिकाणी तो बाहेर काढा. तिथून बाहेरून परत त्याला झडप लावायला लागेल तर भरतीच्या वेळेला परत ते पाणी येईल आणि म्हणून तात्पुरती सोय करण्याची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि न झाली तर मग त्या ठिकाणी मी त्यांना बोललो की जर काही कोविड नसतं तर त्या ठिकाणच्या लोकांचा मोर्चा तिथं आम्ही आणला असता. सरकारने जी बाजू मांडली, 2-3 हॉस्पिटलची नावं घेतली, त्या बाबतीमध्ये त्यांचा संपूर्ण अहवाल त्यांना तयार करायला आम्ही सांगितलेला आहे. त्याच्यात सत्य काय असेल ते शोधून काढायला सांगितलं. पुढच्या मीटिंगच्या वेळेला आम्ही विषय त्या ठिकाणी उपस्थित करू. या बाबी एक माणसाच्याकडे सगळ्या नजरात येणार नाही. आलेली दररोजची समजा उद्याला 500 पत्र देख म्हणून वाचू शकत ती कुठं करी. परंतु GD सुतार विधारे अजून पुढचा महापौर नाही आला तर आता करंट महापौर GD सुतारात असं आम्ही समजतो. अशा परिस्थितीमध्ये त्याने जे विषय त्या ठिकाणी काढलेला आहे त्या विषयाचं गांभीर्य घेऊन माननीय आयुक्त त्या बाबतीत कारवाई करतील असा माझा विश्वास आहे. त्या औषधाचा खर्च 1-1 लाख रुपयापर्यंत येतो आणि अशा परिस्थितीमध्ये जनरिक जर औषधं उपलब्ध असतील तर ती तशा प्रकारची औषधं का मागवली जातात आणि मागवलेली औषधं त्या पेशंटला दिलीच जातात की नाही याच्याविषयी शंका लोकांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की प्रत्येक पेशंट गणित केस तपासली जावी. ज्या ठिकाणी अवाच्या सभा ज्या ठिकाणी औषधाचा वापर केला दाखवला असेल तर त्या ठिकाणी गांभीर्याने त्याचा विचार केला जातो. परिसरामधून ठाणे बेलापूर रस्त्याला लागताना किंवा ॲप्रोच करताना रॉंग एंट्री करावी लागते म्हणून त्यांनी आग्रह करून त्या ठिकाणी 17 कोटी रुपयाचा त्या ठिकाणी अंडरपास केला. अंडरपासच्या त्या ठिकाणी एक छोटीशी झोपडी आहे. झोपडी नाही, झोपडी राहत नाही माणूस तिथे. फक्त तर स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरची भीती दाखवून त्या ठिकाणी तो रस्ता अजूनपर्यंत कार्यान्वित केलेला नाही. आणि म्हणून मी स्वतः सांगितलेलं आहे कोविडचे परिस्थिती असताना सुद्धा जर का उद्याला ह्या 8-10 दिवसाच्या आतमध्ये जर घडलं नाही तर स्वतः पोकळीन घेऊन तो अंडरपास सुरू करण्याचं काम मी करतो. तर राजकारण केलं जाते का तर तुम्हीच मांडायचा उलट. आता माझी असं तुम्हाला म्हणणं आहे की खरोखर आमचे लोक चुकत असतील आमच्यावर टीका करा,
परंतु जर खरोखर जनतेच्या हिताची बाब असेल, त्या ठिकाणी 40,000 लोक राहतात, 40,000 लोकांना ऐरोली नगरामध्ये येताना किंवा ठाणे बेलापूरला ठाण्याला जाताना किंवा बेलापूरला जाताना जीव धोक्यात घालावा लागतो, अशा परिस्थितीत काही लोकांची काहीतरी मनमानी कारभार चाललेला आहे, तो सुधाकर सोनवणेने त्या ठिकाणी मांडला आणि ती वस्तुस्थिती खरी आहे. सुधाकर सोनवणे असं म्हटलेलं आहे, तिथपर्यंत ती बाब आता मी तपासून मी पत्र देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं बिल मोठ्या प्रमाणात गेलं, परंतु पैसे इतर काम झालेलं नाही, ही बाब सुधाकर सोनवणेने मांडलेली आहे. त्याविषयीचं पत्र मी देणार आहे आणि त्याची बाब तपासून घेणार. एकूणच ही मान्सूनची कामं, येणारी तिसरी लाट, एकूणच साठलेलं पाणी, नादुरुस्त झालेले रस्ते, झाडाची तोड, या सर्व बाबतीमध्ये विषय मांडलेले आहेत. आणि पुढच्या मंगळवारी 11 वाजता आम्ही आयुक्तांना सांगितलं, वेळ आता आम्ही नाही माझं, आम्ही 11 वाजता येणार. आंब्याची निवेदा निघाली होती, काहीने त्याला हरकत घेतलेली आहे, आणि तो जो ऐरोलीचा जो तरुण स्कूटीवर जाताना त्याचा खांब पडला, त्याच्या कुटुंबाला खरं म्हणजे ते पैसे देऊन काय त्याचे पांबी चौडीची मी सांगतो, पांबी ऐकून घ्या, त्याच्या कुटुंबाला पैसे देऊन का त्याचं काही दुःख दूर होणार नाही, पण त्यातल्या त्यात त्याच्या कुटुंबाची जबाबदारी महापालिकेने घ्यावी, त्या त्याच्या मृत्यूचे त्यात शासकीय लेवलवर काही टोलमोल करून काहीतरी भरपाई दिली जाते, ती भरपाई त्याला देण्यात यावी, अशा प्रकारची मागणी आम्ही केली. त्या गोष्टीचा पाठपुरावा मी करणार. मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले की माझ्या आमदार निधीतली 1 कोटीची रक्कम ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरता द्यावी, आणि तसं पत्र महापालिकेला आलेलं आहे. माननीय आयुक्तांनी सांगितले आम्ही जागा शोधलेली आहे, लवकरच त्या ठिकाणी ऑक्सिजनचा प्लांट आम्ही लावणार आहोत. माझं म्हणणं असं की जर आपला जर ऑक्सिजन प्लांट झाला तर महापालिकेच्या हॉस्पिटलला जरी पुरला तरी आपल्याला आपण अचीव केल्यासारखं होईल, पर ते युद्धपातळीवर व्हावं अशा करता आम्ही पाठपुरावा करत आहोत. आजच आम्ही त्यांना सांगितलं की वॉर फुटिंगवर खरं म्हणजे RCCचं काम करता येणार नसेल तर त्याला प्रीकास्ट केलं किंवा वेल्डिंग केलेले यंत्रणा राबवा, सध्या सपोर्ट दिलेले आहे, लवकरात त्याच्यावर दुरुस्ती केली जाईल. ठीक आहे, बातेशी आपको भी मालूम है, 9 महिना पहिले मैंने बोला था कि अच्छे बड़े बड़े कंपनियों का बुकिंग करके रखो, अपने आके लोगों को मुफ्त यानी वैक्सीन करो, लस दे दो. अभी उन्होंने टेंडर ग्लोबल निकाला है 4.5 लाख लोगों के लिए, हमने बोला उसको दुगुना करो, पर जरूरत पड़े तो 3 गुना करो. नमस्ते.